मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत मूळ मालक विष्णू लांबदाडे यांची ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह अन्य 17 जणांविरोधात पोलिसात तक्रार. ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 17 जणांविरोधात मूळ मालक विष्णू लांबदाडे यांनी मिरज पोलिसात तक्रार दाखल केली. लांबदाडे यांनी शहर पोलिसात फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. जागेच्या मालकी दाव्याबाबत उच्च न्यायालयामध्ये केस सुरू असून पुढील तारीख 25 मार्च आहे. मात्र त्या अगोदरच पडळकर यांनी चड्ढा यांच्याकडून बेकायदेशीर खरेदी केली आहे आणि बेकायदेशीर कृत्य पडळकर यांनी केल्याचा आरोप लांबदाडे यांनी केला आहे. मिरज शहर पोलीस निरीक्षकांनी तक्रार अर्ज स्वीकारला आहे. मिरज शहर पोलिसांनी विष्णू लांबदाडे यांचा अर्ज घेतलाय. तक्रार अर्जाची चौकशी करून निर्णय घेऊ अशी माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. आत्ताच मला विष्णू गणपती लांबदाडे राहणार गोठणगली मिरज यांचा एक तक्रारी अर्ज प्राप्त झालेला आहे. तो तक्रारी अर्ज ब्रह्मानंद पडळकर, करंडे, सन्मुख आणि इतर सर्व मिळकतधारक जे आहेत 17, त्या 17 लोकांच्या विरुद्ध त्यांनी अर्ज दिलेला आहे. या अर्जाची चौकशी करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास त्यात पीपीचं ओपिनियन घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. आता जी पोलिसात तक्रार आम्ही दिलेली आहे, माझं नाव विष्णू गणपती लांबदाडे, त्या 784/19 गुंठ्याबद्दल जे आता 49 गुंठ्याबद्दल जे आता त्या जागेवर जे म्हणजे जे चड्डा, सन्मुख आणि पडळकर हे जे आमचे जे अतिक्रमण करून जे जागेत जे नुकसान केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबद्दल आम्ही इथं पोलीस स्टेशन साहेबांना तक्रार दिलेली आहे आणि साहेबांनी म्हणले ती पूर्ण सगळी चौकशी करून मी चौकशी करतो म्हणून असं त्यांनी सांगितलेत. तहसीलदारांच्याकडे तुम्ही देणार तक्रार किंवा तुम्ही अर्ज करणार आहे का? तहसीलदार साहेब अजून आम्ही अजून करणार आहे अर्ज. तक्रार केलेली आहे 1 ते 17 आहे, त्यात एक पडळकर, त्याच्यानंतर सन्मुख आणि चड्डा, 1 ते 17. तक्रार म्हणजे नेमकी म्हणजे आमची अशी आहे की जे आतापर्यंत जे सुप्रीम कोर्टात जे हायकोर्टात जे निकाल जे सगळे ते आमच्या बाजूने आहेत, त्याच्यानंतर आता परत तहसीलदार साहेबांची ऑर्डर केली ती ते आमच्या बाजूने आहे आणि त्याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये आता जी केस चालू आहे आणि सगळं त्या साहेबांना सगळं आम्ही सगळे त्या ह्याच्यात निवेदनमध्ये सगळं दिलेलं आहे आणि साहेब म्हणले चौकशी करून तुम्हाला आम्ही सगळं कळवतो म्हणून सांगितले. ओके.